तुम्हाला काय वाटतं या देशामध्ये कोण यायला पाहिजे, कोणाची सरकार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का बरं, तुम्हाला असं का वाटतं? विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्या 10 वर्षापासून ती ज्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या आणि त्यांच्या ते जे जाहीरनामा सांगतात त्यांच्या पक्षाचा, तो विकासाच्या दृष्टिकोनातून देशाच्या हिताचा वाटत असल्यामुळं मला असं वाटतं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार पक्ष फोडून भाजपकडे गेले, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? एकनाथ शिंदे ठीक होते, ते समविचारी पक्ष होते भाजपसोबतच्या आधीचे, पण अजित पवार आल्याने थोडी चलबिचल झालेली आहे सगळ्या पक्षांमध्ये. 100% नाही म्हणणार मी, 500% मोदींचं सरकार यावं. हे काँग्रेसचं जे राजकारण होतं ते फक्त राजकारणच होतं, त्याच्यामध्ये देशाचं भवितव्याचा विचार किंवा डेव्हलपमेंटचा विचार हा कधीच केला गेला नाही. माणूस ज्या परिस्थितीत होता त्याच परिस्थितीत तो आतापर्यंत मी तरी म्हणेन राहिला. जेव्हा मोदींचं सरकार आलं खरं स्वातंत्र्य मी तर म्हणेन तेव्हापासूनच मिळाले आपल्याला.